नमस्कार मित्र मैत्रिणींनो, एक शेतकरी आहे. पत्नीची तक्रार करावी कोणाकडे करावी कळेना. सद्गुरूंच्याकडे गेलेत आणि त्यांना म्हणाले काय सांगू महाराज, माझ्या पत्नीनं गुरं ढोरं कोंबड्या सगळं पाळलंय, सगळे घरात असतात, त्यांची सगळी घाण घरात इतकी दुर्गंधी येते काय करू कळेना, पण तिचं इतकं प्रेम आहे, ती काही यातला एकही घटक कमी करायला तयार नाही, काय करू. स्वामीजी म्हणाले, अरे सोपं आहे, काही करायचं नाही म्हणाले, खिडक्या उघडून टाकाव्या, दुर्गंधी बाहेर निघून जाईल. हा म्हणाले, तसं काही करता येणार नाही. याचं कारण असं, मी कबूतरं पाळलेत आणि खिडक्या उघडल्या तर कबूतरं उडून जातील, मग असं कसं करणार, हे काही मला करता येणार नाही बुवा म्हणाले. मंडळी, स्वामीजी हसले आणि त्याने सांगितलं, बघ बाबा, माणसाचा स्वभाव तुझ्यासारखाच झालाय, कबूतराला जपण्यासाठी खिडक्या उघडायच्या नाही आणि मग नसता ताण घ्यायचा. बघा ना, कबूतरासारखं छोट असं क्षुल्लक काहीतरी जपायचंय म्हणून विवेकाची खिडकी बंद तर नाही आहे ना आपली. तसं जर असेल तर निष्कारण ताण कोणी सांगितलं, सहज आणि सोपा मार्ग आहे, स्वीकारता येतो का बघूया आणि आनंदी जगूया. धन्यवाद.